हेलो स्टूडेंट्स, सो ऍडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस मध्ये आपण युनिट नंबर 1 स्टार्ट केलेला आहे, ज्याचं नाव आहे नॉन कन्व्हेन्शनल मशीनिंग प्रोसेसेस। तर याच्यापूर्वी 2-3 सेशन मध्ये आपण नॉन कन्व्हेन्शनल मशीनिंग प्रोसेस म्हणजे काय, त्याचे ऍडव्हान्टेजेस डिसऍडव्हान्टेजेस बघितले आहेत, क्लासिफिकेशन बघितलेलं आहे। आणि क्लासिफिकेशन मध्ये आपण मेन क्लासिफिकेशन बघितलं काय की नॉन कन्व्हेन्शनल मशीनिंग प्रोसेसेस आर क्लासिफाइड अंडर और डिपेंडिंग अपॉन द टाइप ऑफ एनर्जी यूज, कुठल्या प्रकारची एनर्जी यूज केलेली आहे त्यावरती काय केलं आहे त्याला क्लासिफिकेशन क्लासिफाय केलेलं आहे। जसं की मेकॅनिकल एनर्जी मध्ये आपल्या माहिती आहे अग्रेसिव्ह जेट मशीनिंग असेल किंवा अल्ट्रासोनिक मशीनिंग प्रोसेस असेल, या दोन प्रोसेस आपण मागच्या लेक्चरला बघितलेल्या आहेत। आता नेक्स्ट जे आहे ते आहे थर्मल प्रोसेस, म्हणजे ज्या नॉन कन्व्हेन्शनल प्रोसेस मध्ये थर्मल एनर्जीचा यूज करून जर नॉन कन्व्हेन्शनल टेक्निक किंवा मशीनिंग केलेलं असेल तर त्या टाईपच्या प्रोसेसला थर्मल असं म्हणतो। आणि थर्मल मध्ये पहिली टाईप जो आहे किंवा पहिला टाईप जो आहे तो कुठला आहे, इलेक्ट्रिक डिस्चार्ज मशीनिंग प्रोसेस, इलेक्ट्रिक डिस्चार्ज मशीनिंग, ज्याचं शॉर्ट फॉर्म आहे ईडीएम। ईडीएम असं म्हटलं जातं, बऱ्याच वेळा हा खूप महत्वाचा पॉईंट आहे, बऱ्याच वेळा 4 मार्कात तुम्हाला विचारलं जातं, डिस्क्राइब विथ नीड स्केच वर्किंग ऑफ इलेक्ट्रिक डिस्चार्ज मशीन, इलेक्ट्रिक डिस्चार्ज मशीनचं वर्किंग तुम्ही काय करायचं लिहायचं आहे। तर आजच्या सेशनला आपण ईडीएम इलेक्ट्रिक डिस्चार्ज मशीन संदर्भात काय करणार आहोत, डिस्कशन करणार आहोत। त्याच्यापूर्वी आपण पहिल्यांदा काय करूया, वर्किंग प्रिन्सिपल बघूया आणि मग सेटअप बघायचं आहे। आता इलेक्ट्रिक डिस्चार्ज मशीन असं नाव आहे बघा, इलेक्ट्रिक डिस्चार्ज मशीन, मशीनिंग होते कशाचं सायनाइड, डिस्चार्ज सायनाइड, कशाचं इलेक्ट्रिक डिस्चार्ज होणार आहे। आता इलेक्ट्रिक डिस्चार्ज म्हणजे काय, आता ही हा जो टाईप आहे तो कशाचा अंडर आहे, थर्मल एनर्जीचा अंडर आहे। थर्मल एनर्जी याचा अर्थ काय, हीट, हीट एनर्जी, म्हणजेच काय, ह्या टेक्निक मध्ये किंवा ह्या प्रोसेस मध्ये हीट एनर्जी वापरून काय केलं असणार आहे, मशीनिंग किंवा मेटल रिमोल्ड प्रोसेस केलेली असणार आहे। तर ते कशाच सायन केल्यासाठी ते आपण बघूया। आपण बेसिक आपल्याला माहित आहे की ज्यावेळी दोन इलेक्ट्रिक कॉन्टॅक्ट मध्ये काय होतो, स्पार्क जनरेट होतो, काय म्हणतो, ज्यावेळी दोन इलेक्ट्रिक कॉन्टॅक्ट मध्ये काय होतो, स्पार्क जनरेट होतो, त्यावेळी इन दिस केस देर इज ए देर इन दिस केस देर विल बी अ ह्यूज अमाऊंट ऑफ हीट इज प्रोड्यूस्ड बिटवीन टू कॉन्टॅक्ट। म्हणजे काय होतं बघा, दोन इलेक्ट्रिक कॉन्टॅक्ट मध्ये ज्यावेळी स्पार्क प्रोड्यूस होतो त्या स्पार्कच्या मुळ स्पार्क डिस्चार्ज झाल्यामुळं तिथे काय होते, हीट एनर्जी प्रोड्यूस होते। आणि ती हीट एनर्जी वापरून आपण काय करणार आहोत, मशीनिंग करणार आहोत। आणि हीच टेक्निक काय केली आहे वापरली याच्यामध्ये, इलेक्ट्रिक डिस्चार्ज मशीनिंग मध्ये, ज्याला आपण ईडीएफ म्हणलेलं आहे। इथं बघूया त्याचं वर्किंग प्रिन्सिपल काय आहे, डीसी सप्लाय आहे, डीसी सप्लाय इज कनेक्टेड टू टूल एज वेल एज वर्कपीस, हा काय तुमचा वर्कपीस आहे। आता जो डीसी सप्लाय आहे पॉझिटिव्ह टर्मिनल इज कनेक्टेड टू वर्कपीस, पॉझिटिव्ह टर्मिनल कोणाला कनेक्ट केलेला आहे, वर्कपीसला केलेला आहे। सो वर्कपीस इज ऍक्ट एज एनोड, वर्कपीस काय होणार आहे, एनोड म्हणून ऍक्ट होणार आहे। ऑन द अदर हँड द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ डीसी सप्लाय इज कनेक्टेड टू टूल अँड टूल इज ऍक्ट एज अ कॅथोड। बघा इथं काय करायचं आहे, ईडीएम मध्ये इलेक्ट्रिक डिस्चार्ज मशीनिंग मध्ये आपण काय करतो, दोन इलेक्ट्रिक कॉन्टॅक्ट मध्ये जर स्पार्क जनरेट झाला तर त्या स्पार्क मुळे ह्यूज अमाऊंट ऑफ हीट जनरेट होणार आहे। त्या हीटनं आपण काय करणार आहोत, मटेरियल मेल्ट करणार आहोत आणि इन दॅट वे मटेरियल काय करणार आहोत, रिमूव्ह करणार आहोत किंवा मशीनिंग करणार आहोत। हा आहे आपला प्रिन्सिपल। आता प्रिन्सिपल आपण बघतोय या मागचा कन्सेप्ट काय असणार आहे, असा असणार आहे, तर डीसी पॉवर सप्लाय आपल्याकडे आहे, डीसी पॉवर सप्लायचं निगेटिव्ह टर्मिनल आपण कशाला जोडलेलं आहे, टूलला जोडलेला आहे, हे टूल इज वर्क्ड ऍज ऑर ऍक्ट ऍज अ कॅथोड। आणि डीसी पॉवर सप्लायचं पॉझिटिव्ह टर्मिनल आपण कुठे जोडलेला आहे, वर्कपीसला जोडलेला आहे, त्याच्यामुळे वर्कपीस हा काय होणार आहे, एनोड म्हणून ऍक्ट होणार आहे। आता इन बिटवीन वर्कपीस आणि जो आपला टूल आहे तो काय केलेला आहे, आपण डाय इलेक्ट्रिक फ्लूइड मध्ये इमर्ज केलेला आहे। आता डाय इलेक्ट्रिक फ्लूइड म्हणजे काय, तर डाय इलेक्ट्रिक फ्लूइड म्हणजे एक तर डिस्टिल वॉटर असू शकेल, केरोसिन असू शकेल किंवा लुब्रिकेटिंग ऑइल असू शकेल। ओके, डाय इलेक्ट्रिक फ्लूइड काय असणार आहे, डिस्टिल वॉटर असेल, केरोसिन म्हणजे रॉकेल म्हणतो आपण त्याला, किंवा लुब्रिकेटिंग ऑइल्स असतील। ओके, आता डाय इलेक्ट्रिक फ्लूइड काय करणार आहे, डाय इलेक्ट्रिक फ्लूइड विल ऍक्ट ऍज अ इन्सुलेटर ऑर कंडक्टर,
करतील, इन्सुलेटर म्हणून ऍक्ट होतील किंवा कंडक्टर म्हणून ऍक्ट होतील, तर ते कशा पद्धतीने काम करतात ते देखील आपण बघूया. बघा सेटअप मध्ये किंवा वर्किंग प्रेशर म्हणून बघा, डिस इज अप्लायचा निगेटिव्ह टर्मिनल कुठला जोडलेला आहे तो कॅथोड आहे, डिस इज अप्लायचा पॉझिटिव्ह टर्मिनल वर्किंग जोडलेला आहे तो ऍनोड आहे, आणि याच्यामध्ये वर्कपीस आणि तुमचा टूल जो आहे तो काय केला आहे, इमर्स्ड केलेला आहे, डीप केलेला आहे किंवा ठेवलेला आहे. वर्कपीस अँड टूल आर केप्ट इन डायलेक्ट्रिक ट्यूब. ओके, तो डायलेक्ट्रिक ट्यूब मध्ये ठेवलेला आहे. आता एक बघा स्पार्क गॅप आहे. आता ज्यावेळी आपण डीसी सप्लाय ऑन करू त्यावेळी काय होणार आहे, स्पार्क जनरेट होईल, 1000 नंबर ऑफ पार्ट विल जनरेटेड विद इन ए सेकंड. मिनिमम टाइम मध्ये फ्रिक्वेन्सी काय असणार आहे स्पार्क जनरेट व्हायची, मोठ्या प्रमाणात फ्रिक्वेन्सी होईल जनरेट होतील आणि मोठ्या प्रमाणात काय होतील स्पार्क जनरेट होईल. आता ते स्पार्क जनरेट झाल्यानंतर ते काय होतील, तो जो स्पार्क आहे तो ह्या डायरेक्ट फ्लूड मधून काय होईल पास होईल आणि तो कुठे स्ट्राईक होणार आहे या वर्कपीसच्या सरफेसवरती. आता स्पार्क जनरेट झाल्यामुळे काय होणार आहे, ह्यूज अमाऊंट ऑफ हीट एनर्जी काय होणार आहे प्रोड्यूस होणार आहे, हीट एनर्जी प्रोड्यूस होईल आणि त्या हीट एनर्जीमुळे काय होणार आहे, हे तुमचा जो वर्कपीसचा सरफेस आहे तो काय होईल मेल्ट होईल आणि तो मेल्ट झालेला वर्कपीसचा सरफेस काय होईल रिमूव्ह होईल आणि हा रिमूव्ह झालेला वर्कपीसचा मोल्टन मेटल जे असणार आहे ते काय होईल या डायरेक्ट फ्लूडच्या साहाय्याने बाहेर काढलं जाईल. आता मेल्टिंग झालं याचा अर्थ काय, रिमूव्हल झालं मटेरियल आणि अशा प्रकारे काय केलं जातं मटेरियल तुमचं काय केलं जातं मशीनिंग केलं जातं. इन केस ऑफ ईडीएम, ईडीएम मध्ये वर्किंग प्रिन्सिपल काय आहे, दोन इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट मध्ये जर स्पार्क जनरेट झाला तर त्या इलेक्ट्रिक कॉन्टॅक्टचं मटेरियल काय होतं रिमूव्ह होतं आणि हा कन्सेप्ट वापरून काय केलेला आहे आपण ईडीएम किंवा इलेक्ट्रिक डिस्चार्ज मशीनिंगचा काय असणार वर्किंग प्रिन्सिपल असणार आहे. आता याचं कन्स्ट्रक्शन बघूया एक्झॅक्टली कसं काम करतं. आता कन्स्ट्रक्शन मध्ये बघा एक रिझर्वायर आहे, हे वर्किंग प्रिन्सिपल आहे लक्षात घ्या. वर्किंग प्रिन्सिपल मध्ये काय सांगितलं मी परत एकदा सांगतो, इलेक्ट्रिकल स्पार्क जनरेट झाल्यानंतर डाय इलेक्ट्रिक फ्लूड काय होतो आयनाइज होतो आणि तो काय करतो टूल कडून वर्कपीस कडे करंट पास करतो आणि करंट पास झाल्यामुळे ह्यूज अमाऊंट ऑफ हीट जनरेट होते आणि हीट जनरेट झाल्यामुळे साधारणतः 10,000 डिग्री सेल्सिअस इतकं काय होतं तिथं टेम्परेचर क्रिएट होतं आणि ह्या एवढ्या हीट एनर्जीमुळे किंवा टेम्परेचरमुळे इथलं मटेरियल काय होतं तुमचं रिमूव्ह होतं आणि ते मशीनिंग अशा तऱ्हेनं होतं. आता वर्किंग प्रिन्सिपल बघितलं तर सेटअप बघूया. आपल्या सेटअप मध्ये काय असणार आहे बघा, देर इज अ रिझर्वायर, रिझर्वायर म्हणजे काय टँक इन विच डाय इलेक्ट्रिक फ्लूड इज स्टोअर्ड. काय बघा, एक टँक आहे किंवा रिझर्वायर आहे ज्यामध्ये डाय इलेक्ट्रिक फ्लूड आपण काय केलेला स्टोअर केलेला आहे आणि त्या रिझर्वायर मध्येच काय असेल फिक्चर आहे ऑन विच वर्कपीस इज माउंटेड. ओके, सुटेबल फिक्चर इज यूज्ड टू माउंट द वर्कपीस. वर्कपीस काय केलेला आहे त्या फिक्चर वरती माउंट केलेला आहे. टूल अँड वर्कपीस आर केप्ट इन रिझर्वायर अँड इमर्स्ड इन डाय इलेक्ट्रिक फ्लूड. काय झालेलं आहे, टूल आणि वर्कपीस ते त्या रिझर्वायर मध्ये आपण ठेवलेलं आहे, डाय इलेक्ट्रिक फ्लूड मध्ये बुडवून ठेवलेलं आहे. अशा तऱ्हेने बुडवून ठेवलं की वर्कपीस आणि टूल काय आहे त्या डाय इलेक्ट्रिक फ्लूड मध्ये काय केलेले ते बुडवलेले असतील. ओके, इमर्स झालेले असतील किंवा डीप केलेले असतील. ओके, त्याच्यानंतर पंप अँड फिल्टर सिस्टीम इज यूज टू रिसर्क्युलेट द डाय इलेक्ट्रिक फ्लूड इज यूज. वी कॅन यूज अगेन अँड अगेन ऑर वी कॅन री यूज द डाय इलेक्ट्रिक फ्लूड विथ द हेल्प ऑफ पंप अँड फिल्टर. काय केलं जातं, जे डाय इलेक्ट्रिक फ्लूड इथं वापरलं जातं ते परत काय केलं जातं पंपच्या साह्यानं या नॉझलच्या साह्यानं काय केलं जातं इथं परत त्याचा काय केला तो मारा केला जातो, स्प्रे केला जातो आणि वापरलेलं जे रिझर्वायर मध्ये आहे ते एका एलिट करून पंपच्या साह्यानं फिल्टर करून परत काय केलं जातं रिझर्वायर मध्ये सोडलं जातं. ओके, सो हा आता आहे याचा सेटअप. तर आता इथं बघा, इथं आहे डीसी पॉवर सप्लाय. हा काय आहे डीसी पॉवर सप्लाय, जसं मग मी सांगितलं निगेटिव्ह टर्मिनल काय केलेला आहे टूलला जोडलेला आहे आणि पॉझिटिव्ह टर्मिनल कुठे जोडलेला आहे वर्कपीसला जोडलेला आहे. हा तुमचा काय आहे वर्कपीस आहे. सो पॉवर सप्लाय जो डीसी पॉवर सप्लाय आहे त्याचा निगेटिव्ह टर्मिनल आपण टूलला जोडलेला आहे त्यामुळे टूल कॅथोड म्हणून काम करेल आणि पॉझिटिव्ह टर्मिनल काय जोडलेला आहे वर्कपीसला जोडला आहे त्यामुळे तो काय करेल एनोड म्हणून काम करणार आहे. आता त्यामध्ये महत्वाचे काम कुठले कुठले आहेत ते बघूया आणि त्याचं वर्किंग बघूया. जसं मी सांगितलं तुम्हाला वर्कपीस अँड टूल हा एक महत्वाचा कॉम्पोनंट आहे. वर्कपीस इज कनेक्टेड टू पॉझिटिव्ह टर्मिनल ऍक्ट एज अ एनोड
टूल इज कनेक्टेड टू निगेटिव टर्मिनल एक्ट एज अ कैप. ओके, त्याच्यानंतर जो गॅप आहे टूल मधला आणि वर्कपीस मधला त्याला काय म्हटलंय, स्पार्क गॅप म्हटला. गॅप ऑर द डिस्टन्स बिटवीन टूल अँड वर्कपीस इज नोन ऍज स्पार्क गॅप. आणि त्या तिथे काय असतं, हा स्पार्क गॅप असतो. हा जो असणार आहे काय असणार आहे, स्पार्क गॅप असतो. आता वर्किंग कसं होतं ओके. अनादर मेन कंपोनंट इज सर्वो सिस्टीम. सर्वो सिस्टीम आहे. आता होते काय, ज्यावेळी टूल आणि वर्कपीस मध्ये काय होईल, स्पार्क जनरेट होतील, त्यावेळी काय होणार, टूलचे मटेरियल आणि वर्कपीसचे मटेरियल काय होणार, इरोड होतो. मग त्याच्यामुळे काय होतं, हा स्पार्क गॅप काय होऊ शकतो, वाढू शकतो. म्हणून आपण सर्वो सिस्टीम युज केली आहे. सर्वो सिस्टीम काय करते, सर्वो सिस्टीम विल मेंटेन सर्टन और प्रॉपर डिस्टन्स और प्रॉपर गॅप ऑफ प्रॉपर स्पार्क गॅप. काय करते, सर्वो सिस्टीम काय करते, टूल मध्ये आणि वर्कपीस मध्ये प्रॉपर स्पार्क गॅप काय करते, मेंटेन करते. ओके, आता वर्किंग बघूया प्रिन्सिपल कसं आहे. वेन वी स्विच ऑन द डीसी सप्लाय, ज्यावेळी डीसी सप्लाय ऑन होतो त्यावेळी काय होतं, त्यावेळी नंबर ऑफ स्पार्क इज जनरेटेड. ओके, थाउजंड नंबर ऑफ स्पार्क इज जनरेटेड पर सेकंड. प्रत्येक सेकंडला काय होतात, हजारो स्पार्क काय होतात, जनरेट व्हायला सुरुवात होतात. आणि हजारो स्पार्क ज्यावेळी काय होतात, ह्या डाय इलेक्ट्रिक फ्लूडने ट्रॅव्हल होतात, त्यावेळी ते डाय इलेक्ट्रिक फ्लूड काय होतं, आयोनाइज्ड होतं. आयोनाइज्ड होतं म्हणजेच काय होतं, त्या डाय इलेक्ट्रिक फ्लूड मध्ये आयन्स काय होतात, सेपरेट व्हायला सुरुवात होते. आणि आयन्स पॉझिटिव्ह आयन्स आणि निगेटिव्ह आयन्स काय होतात, सेपरेट आउट होतात. आणि ज्यावेळी आयन्स काय होतात, आयन्स ज्यावेळी ट्रॅव्हल करतात पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे, त्यावेळी काय होते, इलेक्ट्रिक करंट काय होतो, फ्लो होतो. बघा कसं प्रिन्सिपल आहे, वेन वी स्विच ऑन द डीसी सप्लाय नंबर थाउजंड नंबर ऑफ स्पार्क विल जनरेट पर सेकंड अँड इट विल आयोनाइज द डाय इलेक्ट्रिक फ्लूड. आणि वेन डाय इलेक्ट्रिक फ्लूड गेट्स आयोनाइज्ड द करंट इज फ्लो फ्रॉम टूल टू वर्कपीस. वर्कपीस कडे काय होतो, करंट काय होतो, फ्लो होतो टूल कडून वर्कपीस कडे. आणि त्या करंटमुळे काय होणार आहे, हीट जनरेट होणार आहे. आणि हीट किती होते, नियर अबाउट 10,000 डिग्री सेल्सिअस इतकं टेम्परेचर काय होतं, रीच होतं, पुढे जातं. आणि ह्या हाय टेम्परेचरमुळे काय होतं, इथला जो वर्कपीसचा मटेरियल आहे तो काय होतो, मेल्ट होतो, वितळून जातो. आणि वितळून गेल्यामुळे काय होतं, आपल्याला इथं मशीनिंग मिळतं. अशा तऱ्हेने काय होतं, इथं मशीनिंग केलं जातं. लक्षात द्या बघा सगळ्यांच्या काय प्रोसेस आहे, लक्षात द्या बघा. ज्यावेळी आपण काय करतो, मी दाखवतो तुम्हाला, डीसी सप्लाय ऑन करतो, स्पार्क प्रोड्यूस होतात. स्पार्क काय करतात, आयोनाइज करतात. आयोनाइजेशन म्हणजे आपण आयोनाइजेशन ऑफ डाय इलेक्ट्रिक फ्लूड. आणि डाय इलेक्ट्रिक फ्लूड ज्यावेळी आयोनाइज होतं, त्यावेळी काय होतो, दिस विल फ्लो द करंट फ्रॉम टूल टू वर्कपीस. वर्कपीस कडे काय होतो, करंट फ्लो होतो. आणि ह्यामुळे काय होते, हीट एनर्जी प्रोड्यूस होते. हीट एनर्जी प्रोड्यूस होते आणि काय होतं, मटेरियल तुमचं काय होतं, मेल्ट होतं. सो दिस इज ए प्रोसेस ऑफ इलेक्ट्रिक डिस्चार्ज मशीन. लक्षात ठेवा, स्पार्क प्रोड्यूस झाल्यामुळे डाय इलेक्ट्रिक फ्लूड आयोनाइज होतं. आणि आयोनायझेशन ऑफ डाय इलेक्ट्रिक फ्लूड विल ऑकर टू फ्लो करंट फ्रॉम टूल टू वर्कपीस. इट विल क्रिएट और प्रोड्यूस ह्यूज अमाउंट ऑफ हीट एनर्जी. अँड ड्यू टू दिस ह्यूज अमाउंट ऑफ हीट एनर्जी मटेरियल ऑन द वर्कपीस गेट मेल्टेड. आणि अशा तऱ्हेने आपलं काय होतं, मशीन. तर ही आहे काय, आपली इलेक्ट्रिक डिस्चार्ज मशीनची प्रोसेस आहे. आता इलेक्ट्रिक डिस्चार्ज मशीनची प्रोसेस आपण बघितली, याचे ऍडव्हान्टेज आपण बघूया. ऍडव्हान्टेज काय असणार बघूया. ऍडव्हान्टेज पहिला ऍडव्हान्टेज काय वाटतं बघा, इथं स्पार्क गॅप आहे म्हणजे डायरेक्ट कॉन्टॅक्ट नाहीये कोणाचा, टूलचा आणि वर्कपीसचा. सो देर इज अ नो डायरेक्ट ऑर फिजिकल कॉन्टॅक्ट, नो डायरेक्ट ऑर फिजिकल कॉन्टॅक्ट ऑफ टूल अँड वर्कपीस. बघा लक्षात, टूल आणि वर्कपीसचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट
नाहीये. टूल आणि वर्कपीसचा काय डायरेक्ट कुठलाही प्रकारचा फिजिकल कॉन्टॅक्ट नाही आहे. ओके, सो फर्स्ट इज फर्स्ट ऍडव्हान्टेज इज नो डायरेक्ट कॉन्टॅक्ट ऑफ टूल अँड वर्कपीस. सेकंड इज डेलिकेट वर्कपीस कॅन बी मशीन्ड. डेलिकेट वर्कपीस कॅन बी मशीन्ड. डेलिकेट मशीन वर्कपीस मशीन काय होऊ शकतात, कारण कुठल्याही प्रकारचा मशीनिंग फोर्स आपण अप्लाय करत नाही, कारण टूल आणि वर्कपीस कॉन्टॅक्ट मध्ये येत नाही, त्यामुळे आपण फ्रॅगाईल असतील किंवा डेलिकेट जे शेपचे मटेरियल असतील ते आपल्याला काय करता येतात, मशीनिंग करता येतात. दिस इज अ सेकंड ऍडव्हान्टेज. थर्ड इज सुटेबल फॉर कॉम्प्लेक्स प्रोफाइल्स. कॉम्प्लेक्स प्रोफाइल आपल्याला काय करता येतात, मशीन करता येतात. सो दिस प्रोसेस इज सुटेबल फॉर कॉम्प्लेक्स प्रोफाइल. मटेरियल रिमूवर मेड इज मॉडरेट. मटेरियल रिमूवर रेट काय मॉडरेट आहे, जास्त पण नाही कमी पण नाहीये. सो द अमाउंट ऑफ मटेरियल इज रिमूव्ड इन दिस प्रोसेस इज मॉडरेट. ओके, महत्वाचा आहे नेक्स्ट नो थर्मल डिस्टॉर्शन ऑफ वर्कपीस. नो थर्मल डिस्टॉर्शन ऑफ वर्कपीस. आता थर्मल डिस्टॉर्शन म्हणजे काय, काय होतं जर एखादा वर्कपीस आपण काय केला, हीट केला, तर तो काय होतो डिस्टॉर्ड होतो, म्हणजे सेप साईज काय होतो चेंज, त्याला आपण डिस्टॉर्शन म्हणतो. पण ह्या केसमध्ये काय आहे बघा, इथं डायरेक्ट फ्लूइड असल्यामुळं डिस्टॉर्शन होत नाही, थर्मल डिस्टॉर्शन वर्कपीस होत नाही. सो दिस इज द ऍडव्हान्टेज ऑफ दिस प्रोसेस, नो थर्मल डिस्टॉर्शन ऑफ वर्कपीस. आणि लास्ट आहे लेस स्किल रिक्वायर्ड. लेस स्किल रिक्वायर्ड. बघा लक्षात येते बघा, ऍडव्हान्टेज काय काय, नो डायरेक्ट कॉन्टॅक्ट ऑफ टूल अँड वर्कपीस, देर इज नो डायरेक्ट कॉन्टॅक्ट ऑफ टूल अँड वर्कपीस. डेलिकेट और फ्रेगाइल वर्कपीस कैन बी मशीन्ड इजीली. सुटेबल फॉर कॉम्प्लेक्स प्रोफाइलिंग मशीनिंग. मटेरियल रिमूवल रेट इज मॉडरेट. आणि नो थर्मल डिस्टॉर्शन ऑफ वर्कपीस. आणि लास्ट वन इज अ लेस स्किल रिक्वायर्ड, कमीत कमी स्किल आपल्याला लागत. सो हे आहे ऍडव्हान्टेजेस. तसेच या प्रोसेसची काही डिसअडव्हान्टेजेस देखील आहेत, ते देखील आपल्याला बघायचे आहेत. आता डिसअडवांटेज काय असेल, पहिलं डिसअडवांटेज आहे हाय टूल वियर रेट. हाय टूल वियर रेट, कारण याचं वर्किंग प्रिन्सिपल मध्ये सांगितलं मी, काय होतं जर दोन इलेक्ट्रिक कॉन्टॅक्ट मध्ये जर स्पार्क जनरेट झाला तर काय होतं, ते दोन इलेक्ट्रिक कॉन्टॅक्ट काय होतात, इरोड होतात. इरोड म्हणजे त्याचं मटेरियल काय होतं, रिमूव्ह होतं. आता जर मटेरियल रिमूव्ह होत असेल तर टूल वरचं पण मटेरियल काय होत असणार आहे, स्पार्क जे जनरेट होत जातील, जर टूल काय होत आहे कमी कमी होत जात आहे, म्हणजे कमी कमी होऊन स्पार्क गॅप वाढणार आहे. तो स्पार्क गॅप कमी झाल्या काय वापरलं, सर्व मेकॅनिक वापरलेला आहे. याचा अर्थ काय, टूल सारखं काय होतं, टूल देखील इरोड होतं. म्हणजेच काय, हाय टूल वियर रेट आहे. टूल वियर रेट काय या केसमध्ये जास्त आहे. नेक्स्ट इज एनर्जी कन्झम्पशन इज हाय. एनर्जी कन्झम्पशन इज हाय. यासाठी लागणारी एनर्जी आहे, इनपुट एनर्जी आहे, ती आपल्याला काय होते, जास्त द्यावी लागते. आणि महत्वाचं आहे काय, जर टूल आणि वर्कपीस मध्ये जर करंट फ्लो व्हायचा असेल किंवा स्पार्क जनरेट व्हायचा असेल तर काय लागतं, दोन्ही जे मटेरियल आहे टूलचं असेल किंवा वर्कपीसचं असेल ते कसं पाहिजे, इलेक्ट्रिकली कंडक्टिव्ह पाहिजे, म्हणजे विद्युत सुवाहक पाहिजे असं म्हणतो आपण. सो वर्कपीस मटेरियल रिक्वायर्ड टू बी इलेक्ट्रिकली कंडक्टिव्ह, हे महत्वाचं आहे. नॉन कंडक्टिव्ह मटेरियल जर असतील तर
ते आपल्याला इथे मशीन करता येणार नाही. लक्षात ठेवा यांच्या महत्त्वाचं काय आहे, मटेरियल ऑफ वर्क पीस मस्ट बी अ इलेक्ट्रिकली कंडक्टिव्ह, इलेक्ट्रिकली कंडक्टिव्ह असणारे मटेरियलच फक्त आपल्याला इथे काय करता येतील, मशीनिंग करता येतील. नॉन कंडक्टिव्ह मटेरियल आपल्याला मशीनिंग करता येणार नाही. आणि नेक्स्ट आहे हाय मशीनिंग कॉस्ट. हाय मशीनिंग कॉस्ट त्याचं काय कॉस्ट जी आहे ती काय जास्त आहे, कारण का एनर्जी जास्त लागते त्यामुळे कॉस्ट देखील काय असणार आहे जास्त लागणार आहे. सो डिसएडवांटेज बघा काय काय आहेत, हाय टूल वेअर रेट, एनर्जी कंझम्पशन इज हाय, वर्क पीस मटेरियल मस्ट बी इलेक्ट्रिकली कंडक्टिव्ह, आणि लास्ट आहे तू काय हाय मशीनिंग कॉस्ट. ओके सो दीज आर सम डिसएडवांटेजेस. ऍप्लिकेशन काय बघायचे, टू मेकिंग स्टॅम्पिंग डाईज. कुठं वापरायचं, स्टॅम्पिंग डाईज तयार करण्यासाठी, वायर ड्रॉइंग, एक्सक्लुजन डाईज, त्यानंतर फोर्जिंग डाईज. आता हे फोर्जिंग तुम्हाला कदाचित झालं असेल मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस मध्ये, फोर्जिंग डाईज करण्यासाठी वापरायचं. डाईज म्हणजे काय छाप, हे लक्षात ठेवा, डाईज म्हणजे काय पॅटर्न असतील किंवा छाप असतील ते तयार करण्यासाठी वापरतात. इंटरनल थ्रेड प्रोड्यूस केले जातात, ज्या त्या इंटरनल थ्रेड्स. त्याच्यानंतर एरोस्पेस इंडस्ट्रीमध्ये याचा यूज केला जातो, एरोस्पेस इंडस्ट्रीमध्ये किंवा एरोस्पेस इक्विपमेंट म्हणा किंवा कंपोनंट्स म्हणा हे तयार करण्यासाठी काय केलं जातं, याचा यूज केला जातो. ऍप्लिकेशन्स आहे. तर तुम्हाला कसं करायचं आहे, समजा आहे प्रश्न विचारला डिस्क्राइब विथ नीट स्केच इलेक्ट्रिक डिस्चार्ज मशीन ईडीएम. ईडीएम तुम्हाला डिस्क्राइब करायचं असेल तर काय करायचं, पहिल्यांदा वर्किंग प्रिन्सिपलची डायग्राम ड्रॉ करायची, त्याच्याविषयी चार सेंटेन्स लिहायचे, त्यानंतर सेटअप ड्रॉ करायचा. सेटअपमध्ये चार महत्वाचे कंपोनंट असतील, जसे की टूल, वर्क पीस, पंप, फिल्टर सिस्टीम, सर्वो सिस्टीम, डिस पॉवर सप्लाय आणि डायलेक्ट्रिक फ्लूइड असेल किंवा आरसी सर्किट असेल, आणि त्याच्याबद्दलची दोन दोन वेळी माहिती द्यायची आहे. आणि त्यानंतर ऍडव्हान्टेज, डिसएडव्हान्टेज आणि ऍप्लिकेशन अशा सहाय्याने तुम्ही काय करायचं आहे, प्रेझेंट करायचं आहे. परत एकदा मी काय करतो, तुम्हाला वाटलं तर सेटअप समजावून सांगतो. त्यामध्ये काय केलं जातं बघा, टूल आणि वर्क पीस, टूल निगेटिव्ह टर्मिनलला जोडलेला असतो तो कॅथोड म्हणून काम करतो, वर्क पीस पॉझिटिव्ह टर्मिनलला तो एनोड म्हणून काम करणार आहे. ज्यावेळी दोन इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट मध्ये स्पार्क जनरेट होतो त्यावेळी ते इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट काय होतात, इरोड होतात म्हणजे झिजतात, आणि त्याच्यावरचं मटेरियल काय होतं रिमूव्ह होतं, आणि त्या इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्टमुळे काय होते एक हीट एनर्जी प्रोड्यूस होते, आणि त्याच्या सहाय्याने आपण काय करतो मटेरियल मेल्ट करतो आणि मशीनिंग करतो. हा त्याला मागचा काय मेन कन्सेप्ट आहे किंवा प्रिन्सिपल आहे. तर आता बघायचं काय केलं आहे, टूल आणि वर्कपीस मध्ये जो गॅप आहे त्याला आपण काय म्हटलं स्पार्क गॅप म्हटलेलं आहे. ओके तर काय होतंय, ज्यावेळी डिस सप्लाय आपण ऑन करतोय त्यावेळी टूल आणि वर्कपीस मध्ये या डायलेक्ट्रिक फ्लूइड मध्ये काय होतं स्पार्क जनरेट होतात, आणि स्पार्क ज्यावेळी या डायलेक्ट्रिक फ्लूइडला काय करतात आयोनाइज करतात, त्यावेळी आयोनायझेशनमुळे काय होतं करंट फ्लो होतो टूल कडून वर्कपीस कडे, आणि त्या करंटमुळे काय होतं हीट एनर्जी प्रोड्यूस होते, आणि ती साधारणतः किती टेम्परेचर पर्यंत प्रोड्यूस होते 10,000 डिग्री सेल्सिअस पर्यंत होते, आणि या ह्यूज टेम्परेचरला काय होतं मटेरियल तुमचं काय होतं मेन होऊन रिमूव्ह होतं, आणि अशा तऱ्हेने काय होतं तुमची ही मशीनिंग प्रोसेस कॅरी होते. तर आजच्या सेशनला आपण काय बघितलेलं आहे, हाऊ ईडीएम प्रोसेस वर्क, इलेक्ट्रिकली डिस्चार्ज मशीनिंग प्रोसेस कशी काम करते, त्याचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत, डिसअडव्हान्टेज काय आहेत आणि ऍप्लिकेशन्स काय. तर आजच्या सेशनमध्ये आपण इथंच थांबूया. थँक्यू.